कोकण पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागांमध्ये सध्या मुसळधार पाऊस पडतोय. नाशिक शहरात गुरुवारी रात्रीपासून जोरदार पाऊस कोसळतोय. नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत. जोरदार पावसामुळे गोदावरीवर पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. गंगापूर धरणाच्या पाणी पातळीत देखील वाढ होऊन धरण 45% भरलंय, तर दारणा धरणातून 500 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास विसर्ग वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान नाशिक शहरात सकाळपर्यंत 48 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. नाशिकप्रमाणेच रायगड जिल्ह्यातील अलिबाग, नागोठणे, मुरुड, उरण आणि माणगाव या परिसरामध्ये गुरुवार रात्रीपासून पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. रात्रीपासून कोसळणाऱ्या पावसाळ्यामुळे नागोठणे एसटी बस स्टँड, मर्याई मंदिर आणि शिवाजी चौक परिसरात पाणी शिरायला सुरुवात झाली होती. त्यामुळे नागरिकांमध्ये काही वेळ भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. दरम्यान पुणे जिल्ह्यात सकाळपासून शिरूर, आंबेगाव, खेड, जुन्नर तालुक्यात जोरदार पाऊस कोसळतोय. या पावसामुळे शेतकऱ्यांवरील दुबार पेरणीचं संकट तात्पुरतं टळलंय. त्यामुळे बळीराजा चांगलाच सुखावलाय. पावसामुळे आता शेतकऱ्याच्या कामांना वेग येणार आहे. पावसाच्या पुनरागमनामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय.